नमस्कार, मी धनंजय सानप. तुम्ही पाहताय आपलं ॲग्रो वन. देशाचे पंतप्रधान आले होते बुधवारी पिंपळगाव बसवंतला. दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मोदींनी एक सभा घेतली. याच सभेत एक तरुण उठला आणि मोदींनी कांदा प्रश्नावर बोलावं यासाठी घोषणाबाजी करू लागला. त्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला. त्यानंतर सभेत बसलेल्या पब्लिकमधून कांदा प्रश्नावर बोलण्याची मागणी करण्यात आली. तोवर मोदींनी त्यावर जय श्रीरामच्या घोषणा देत कांदा प्रश्नाला दाबण्यासाठी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आणि वेळ मात्र मारून नेली. जय श्रीराम, जय श्रीराम. केंद्र सरकारनं 6 महिने कांदा निर्यात बंदी करून कांदा उत्पादकांच्या ताटात माती कालवली. कांदा निर्यात बंदीचं प्रकरण निवडणुकांच्या मैदानात अंगलट येतंय की काय अशी शक्यता दिसताच निर्यात बंदी उठवून किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्काचा खुट्टा तेवढा मारून दिला. तर दुसरीकडे कांदा उत्पादकांची नाराजी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिक जिल्ह्यात हजेरी लावली. या सभेत कांदा प्रश्नावर मोदींनी बोलावं यासाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी भूमिका घेत जोर लावला. पण पोलीस बळाच्या जोरावर शेतकऱ्यांची मुस्कटदाबीसुद्धा करण्यात आली. शेवटी याच सभेत किशोर सानप या तरुणानं घोषणाबाजी करत कांदा प्रश्नावर बोलण्याची मागणी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. आता तुम्ही म्हणाल की निर्यात बंदी तर उठवली आहे की आता कांदा प्रश्नावर बोला म्हणण्याची गरज काय होती या तरुणाला. प्रश्न तर सुटला असेलच ना आत्तापर्यंत, पण तसं अजिबात नाही आहे. कांदा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आहे, कारण कांदा निर्यातीवर $550 किमान निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्क लावलेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यावर मोदींनी बोलावं अशी शेतकऱ्यांची या सभेच्या निमित्तानं अपेक्षा होती, पण मोदींनी त्यावरही जय श्रीरामची घोषणा करून शेतकऱ्यांची मागणी उडवून लावली. खरं तर कांदा प्रश्नाचा आणि जय श्रीरामच्या घोषणेचा काडीचाही संबंध नसताना मोदींनी मात्र जाणीवपूर्वक कांदा प्रश्नावर बोलण्यासाठी ज्यावेळेस मागणी करण्यात आली त्यावेळी जय श्रीरामची घोषणा दिली. या घोषणांच्या आडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल दिली गेली. अन्यथा प्रश्न कांद्याचा असताना जय श्रीरामची घोषणा मोदींनी दिली नसती. यावरून राजकारण तापल्यावर भारती पवारांनी सावरासावर करण्याचा केविलवाना प्रयत्न केला. घोषणा देणारा तरुण किशोर सानप हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं सांगत स्टंट करून विरोधकांनी मुद्दाम वातावरण तापवल्याचं जाहीर करून टाकलं. भारती पवारांच्या या विधानाला उत्तर देताना पवार म्हणाले, या भागात शेतकरी जागरूक आहेत. यापूर्वी तर सभेत कांदे फेकल्याचे प्रकारही घडल्याचं पत्रकार परिषदेत पवार यांनी सांगून टाकलं. कांदा फेकल्याचं पवारांनी सांगितलं त्याचं कारण म्हणजे 2006 साली शरद पवारांवर नाशिकमध्ये कांदा उत्पादकांनी कांदे भिरकवले होते. किस्सा काय झालेला ते सांगतो. नाशिक जिल्ह्यात 2006 साली कांदा प्रश्नावरून भडका उडालेला. त्यावेळी केंद्रात पवार होते कृषीमंत्री. त्यावर्षी कांद्याचे दर पडले होते. याच दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या देवळा इथं डाळिंब परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेला पवारही उपस्थित होते. पवारांच्या भाषणानंतर सभा संपणार होती. पवारांचं भाषण सुरू झालं आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्यावर बोला कांद्यावर बोला म्हणत घोषणाबाजी त्या सभेत सुरू केली. एवढंच नाही तर पवारांच्या अंगावर 1-2 कांदेसुद्धा भिरकवले. पण त्यानंतर पवारांनी कांदा प्रश्नावर संसदेत ठाम भूमिका घेतली होती. ग्राहकांना परवडत नसेल तर कांदा खाऊ नका असं सुद्धा सक्तीनं सुनावलं होतं आणि कांदा निर्यात बंदी करणार नाही असं संसदेत सांगून टाकलं होतं. त्यामुळं मोदींच्या सभेत कांद्यावर बोला ही शेतकऱ्यांची मागणी म्हणजे कसलाही द्रोह नव्हता, पण त्याकडेही मोदींनी दुर्लक्ष केलं. खरं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसू शकतो याची जाणीव होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही उघड भूमिका घेतली. मोदींना पत्र लिहून कांदा निर्यात धोरणामुळे निर्माण झालेली शेतकऱ्यांची नाराजी मोदींच्या कानावर घातली. कांदा प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्याची मागणीसुद्धा केली. पण मोदींनी भाषणाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शब्दही काढला नाही. मग मध्येच किशोर सानप या तरुणानं घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी त्याला प्रत्युत्तर म्हणून जय श्रीरामची घोषणा मोदींनी दिली. शेवटी मात्र 10 वर्षात कांदा उत्पादक कसे सुखी केले याची शेखी मिरवली. पण कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतरही कांदा उत्पादकांच्या झालेल्या कोंडीबद्दल शब्दसुद्धा काढला नाही. कांदा निर्यात बंदी उठून कांद्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे. शेतकऱ्यांनी त्यावर बोलण्याची मागणी केल्यावर मूळ मुद्द्याला बगल देत धार्मिक ध्रुवीकरण करण्यावर मोदींनी भर दिला. यातून एवढं तर स्पष्ट होतंय की पंतप्रधानांना कांदा प्रश्न सोडवण्यात काडीचा सुद्धा रस नाही आहे.
या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.